आज आपण बनवतो कोंबड्याच्या कलेजीची रेसिपी। त्यासाठी लागणार आहे 1/2 किलो कलेजी घेतली आहे, आगरी मसाला घेतला 1 चम्मच, अर्धा चम्मच हळद घेतली आहे मीठ आपल्या चवीप्रमाणे, गरम मसाला घेतलाय छोटे 2 चम्मच, लसूण घेतलाय ठेचून, हिरवी मिरची आहे कट करून, अद्रक लसणाची पेस्ट आहे, 2 कोकमाचे तुकडे, कोथिंबीर आहे चिरलेली आणि हे वाटण आहे खोबरं, मिरची आणि कोथिंबीरचं। आता गॅसवर मी तवा ठेवला आहे आणि त्याच्यात टाकते मी 3 माठी तेल। नॉनव्हेजच्या पदार्थांना तेल थोडं जास्तच लागतं। तेल आपलं तापलंय, त्याच्यात आपण कट केलेल्या पहिले मिरच्या घालून घेऊया, लसूण घालूया, लसूण थोडं परतवून घेऊया। गॅसची फ्लेम आता मी स्लो ठेवली आहे, फास्ट नका ठेवू नाही तर लसूण करतम जाईल। तर या आलं लसणाची पेस्ट आहे थोडीशी, ती घालूया। आपलं परतवून झालंय लसूण आणि मिरची, याच्यात आपण आता अर्धा चम्मच जी हळद घेतलेली ही घालूया आणि हा 1 चम्मच भरून घेतलेला मी आगरी मसाला तो घातलाय, गरम मसाला घेतलाय मी तो घालूया आणि ह्याच्यात आता हे वाटण घेतलेलं आहे खोबऱ्याचं ते टाकू। आता याच्यात आपण ही कलेजी घेतली ही घालून घेऊया, आपण तिला चांगली तेलावर अशी परतून घ्यायची। दोन कोकमं घेतलेली मी ती घालून घेते, दोन चम्मच मीठ घातले मी याच्यात, मिक्स करून घेऊया। आता हे मिक्स झालं की आपल्याला याला झाकण देऊन ठेवायचं स्लो गॅसवर। आता ही आपली तेलावर परतून झालेली आहे, याच्यात आता थोडस आपण फक्त अर्धा कप पाणी घालूया, जास्त पाणी नाही घालायचं कलेजी मध्ये, आणि पुन्हा मिक्स करूया। परत शिजायसाठी आपण झाकण देऊन ठेवून देऊया। आता झाकण खोलून बघूया आपण आपली कलेजी झाली आहे का। कलेजीला चांगलं तेल सुटलंय, 7-1 मिनिट मी ठेवलेली ही शिजायला। आता ही कलेजी आपली झालेली आहे, याच्यावरती आपण कोथिंबीर घालून घेऊया। आता ही आपली कलेजी मसाला रेसिपी रेडी आहे।